करणार आहोत. दोन्ही संघ इथे मात्र उपस्थित झालेले आहेत. वेलकम, दोन्ही संघांचं सर्वांचे स्वागत करतोय. चला लगेच सुरुवात करायची आहे मॅचला. जास्त वेळ मात्र घेऊ नका, स्पीडअप करा, विनंती असेल. पहिले षटक पावर प्लेचं पहिले षटक आहे. पहिल्या पावर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज विकास कंटिन्यू पहिली मॅच जिंकल्यानंतर दोन्ही संघाचा कॉन्फिडन्स मात्र एका 50-50 अवस्थेमध्ये लेवल घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळते. त्यावेळी मात्र चांगला फटका ग्लान्सर केला, कार्पेटचा बॉल देखील कावकडून रिझर्व मध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पहिल्याच बॉलवर एक स्ट्रॅटेजिक स्वरूपात पाहायला मिळते. गुड स्टॅट पहिल्या बॉलवर अकाउंट ओपन केले, आपल्या संघाचं वैयक्तिक अकाउंट ओपन केले एका धावेने दीपक यांनी. मागच्या मॅच मध्ये एक चांगली सुरुवात करून दिली होती आपल्या संघाला, कारण जर सुरुवात चांगली की शेवट देखील चांगला होत असतो. ड्रॉप शीट मध्ये गणेश यांनी चांगली कामगिरी केली, दोन षटकार मारले, संघाला विजय संपादन करून दिलं. आणि खास करून अर्धन स्पोर्ट भावाळे आज मात्र हटके अंदाज मध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण हर्षने स्पोर्ट्स गुरुचरण पाडा संघाला पराभूत केले. कारण चांगला संघ होता, त्या संघाला पराभूत करून निश्चितच कॉन्फिडन्स वाढला असेल या मॅच मध्ये. तो कॉन्फिडन्स घेऊन मैदानाच्या आत मध्ये आपल्याला पाहायला मिळते. या क्रिकेटच्या पटलावर तो कॉन्फिडन्स इथे मात्र सार्थक ठरवावा लागेल, त्यासाठी चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल का दोन्ही संघाच्या बाजूने. मात्र कुठला संघ या मॅच मध्ये विजय संपादन करतोय, जो संघ विजय संपादन करेल तो संघ संध्याकाळच्या सत्रामध्ये शेवटची मॅच खेळण्यासाठी सज्ज असेल. कारण गोलंदाजाचा विचार जर केला तर विकास कंटिन्यू पहिल्या मॅच मध्ये देखील पावर प्लेचा षटक आटला होता. या मॅच मध्ये कंटिन्यू पहिल्या मॅच मध्ये 7 धावा दिल्या होत्या. आणि या मॅच मध्ये दोन बॉल मध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव खर्च करतोय. काही जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते, सुपर गोलंदाजी. त्यामध्ये फुल टॉस बॉल हवा तसा फायदा घेता आलेला नाही आहे. एक धाव इथे कम्पेअर केली, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि सहजरित्या दोन धाव इथे कम्पेअर केल्या जात आहेत फुटबॉल प्रमाणे. देखील तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केलाय. आणि तीन धाबा इथे मात्र कम्पीट केल्या जाते. काही जबरदस्त रनिंग बिटपर्यंत विकेट पाहायला मिळते. कारण ज्या ठिकाणी एकच जाव होती, चांगली क्षेत्ररक्षण झालं, फुल टॉस डिलिव्हरी होती, हा पण त्याचा फायदा घेता आला नाही. तीन क्षेत्ररक्षक पुढे आले होते. आणि दुसरी धाव देखील कम्पीट केली, फेकी खराब झाल्यानंतर फुटबॉल प्रमाणे क्षेत्ररक्षण झालंय. आणि तिसरी धाव देखील कन्वर्ट केली. आणि या तीन धाबीने तब्बल तीन चेंडूचा खेळ झालाय. चार धाबा धापलकावर लागलेल्या आखेत पहिले षटक प्रगती पथावर आहे. आयोजकांचा संघ आहे गावदेवी वालचिंद संघ, आहे गावदेवी लोपे ए संघाचा विचार केला. घरच्या मैदानावर दिवाळीच्या निमित्ताने जर आपण बघितलं तर यावेळी देखील फुलटॉस बॉलला चांगली गोलंदाजी म्हणता तर येणार नाही. चांगला बॉल तर नव्हता, मात्र पुल करणं तेवढं गरजेचं होतं. निश्चितच एकच धाव एकाच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. फक्त आणि फक्त 5 धावा गावदेवी ए लोपे संघ असेल तो संघ देखील आयोजकांचा संघ होता. तिथे देखील रनर अपला. त्यानंतर संकल्प स्पर्ट्स मोरे संघाचा जर विचार केला तर तो संघ देखील चॅम्पियन ठरला होता त्यांच्या घरच्या मैदानावर खेळताना. आणि त्यानंतर अपर्णा चषकामध्ये त्यांचा संघ मात्र त्या ठिकाणी पराभूत झाला होता. आईगावदेवी पोगाव संघ आणि त्यानंतर जयनुमान नांदेडने आयोजित काका नाना चषकामध्ये त्यांच्या घरच्या मैदानावर खेळताना आयोजकांचा संघ होता, टॉपर मध्ये दाखल झाला. त्यानंतर चॅम्पियन ठरला होता जयनुमान नांदेडने संघ. आणि गेल्याच वीक मध्ये तो संघ चॅम्पियन ठरला होता. आणि आज देखील इथे अपेक्षा असणार आहे आईगावदेवी वालशिंद ए संघाला. आजचा तर विचार केला, आजच्या दिवसातील उद्याचा दिवस देखील उद्याचा गट असणार आहे. तर कुठलाही संघ क्वालिफाय झालेला नाहीये, त्या संघ 12-12 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि त्यानंतर शनिवार आणि रविवारचा गट जो आहे त्यामध्ये निश्चितच टॉपर मध्ये जे अंतिम 4 मध्ये संघ दाखल झालेले असतात ते संघ आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. ज्यावेळी देखील लाईन साइड जणू काय पॅडचा किस घेऊन बॉलला निघून गेलाय. एसच्या हातामध्ये याचीच आउट पहिल्या नका दिलाय गावदेवी वालशिंदला. पहिल्या विकेटचं पतन सर आज काही जबरदस्त बॅटिंग, थोडासा एक्स्ट्रा पाऊस होणार. बॉल देखील चांगल्या स्पॉट वर हाताला होता आणि बॅटचा क्रश होऊन बॉल इशूच्या मागे गेला होता. तेवढा चांगला झेल पकडला आणि पहिला धक्का दिलाय कवदीपी वालशिंदे टीमला. दीपकच्या रूपानं मात्र मैदान सोडावं लागलं. पहिला फलंदाजी ते बाद झालाय 6 या आकड्यावर. आणि एका षटकाचा खेळ देखील इथे कम्प्लीट झालाय.
कारण ज्या प्रकारे स्वाभिमानावर आघात झाल्याशिवाय स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा उत्पन्न होत नाही आणि स्वतःला सिद्ध करण्याची इच्छेशिवाय कर्तृत्व आणि नेतृत्व घडत नाही. त्याच प्रकार तुम्हाला जर कर्तृत्व घडवायचं असेल तर इथे मात्र तुम्हाला जो आत्मविश्वास जो आहे तो तुम्हाला निश्चितच चांगल्या प्रकारे घेऊन मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चांगला खेळ दाखवावा लागेल. त्यासाठी चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि या तिन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. आज जर आपण विचार केला तर 12 संघ ऍक्शन मध्ये आपल्या पाहायला मिळाले, त्यामधून तर जवळपास 4 संघ बाहेर झाले. त्यामधून जर आतापर्यंत बघितले पहिल्या 100 मॅच आहे, स्वप्न कुठेतरी आहे की निश्चितच टॉपर मध्ये जाण्याचं आणि त्यासाठी 12 संघ आहेत मधाच्या आतमध्ये. दुसरं षटक लावलं जाते प्रगतीपथावर. नरेश गरे शॉर्ट पिच डिलिव्हरी, हाफ ट्रॅकर बॉल होता मात्र जवळपास शॉर्ट लेग रिझर्व मध्ये बॉल तर आलाय. मात्र दुसरी धाव विकली ते घेण्याचा प्रयत्न केलाय आणि यास फेकी मात्र चांगली झाली होती तर तिथे यष्टीरक्षक कलेक्ट करू शकला नाहीये. कारण पहिली मॅच जर आपण बघितलं गावदेवी चिंचवली पाडा संघ मित्र म्हणेन क्षेत्ररक्षण खराब झालं होतं आणि त्याच्याच बलबुतेवर त्यांना पराभव सामोरं जावं लागलं होतं. आणि इथे देखील अर्धा सपोर्ट भावाले संघाचा विचार केला तर काही चांगली गोलंदाजी साकारली. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा, त्या दुसऱ्या ओव्हर्समध्ये पहिल्या बॉलवर धावचीची संधी प्राप्त झाली होती आणि तिथे देखील संधी गमावली आणि फलंदाज डावखुऱ्याचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज बॉल एकंदरीत डेड बॉलचा इशारा आलाय. बॉल देखील तेवढा स्पेडअप मध्ये हाताळला होता, तेच तर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगली लेंथ मध्ये होता मात्र फलंदाज थोडस कुठेतरी व्यत्यय आलाय. मात्र डेड बॉलचा इशारा. पहिल्याच बॉल वर 2 धावा, धावची संधी प्राप्त झाली होती. पुन्हा एकदा सज्ज त्या वेळीस देखील कुठे स्पॉट वर चेंडूची फेकी, एका जागेवरून शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्या प्रकारे संपर्क झालेला आहे आणि हा बॉल निघून गेलाय. सुपर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते निर्धाव स्वरूपामध्ये. कारण पहिल्या बॉलवर 2 धावा, 1 धाव होती. दुसरा बॉल देखील चांगला आता होता आणि काय जबरदस्त बराचसा अनुभव आहे. अनुभव इथे मात्र पानाला लावावा लागेल आणि इथे देखील आठव्या बॅटने सातत्याने सलग इथे प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज साई आपल्याला पाहायला मिळतोय आणि खास करून डावखुरे आता फलंदाज त्याच्यावर पूर्णपणे एक जबाबदारी असेल. कारण निश्चितच गावदेवी वालचिंद संघाच्या बाजूने टॉप ऑर्डरसाठी दीपक आणि साई आला होता. टॉप ऑर्डरचा फलंदाज दीपक बाद झालाय. त्यानंतर साई आपण जर बघितलं ज्यावेळी अगदर केला चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक इथे मात्र झेलतर सोडलाय आणि पूर्णपणे मिस स्पीड आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केल्या, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव सुद्धा आपल्या पाहायला मिळते कंप्लीट. तर हा निश्चितच या ठिकाणी जर आपण बघितला तर क्षेत्ररक्षकाचा जर विचार केला तर रेंज मध्ये देखील गेला होता आणि नितेश इथे मात्र चुकी करतोय आणि जवळपास काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नरेश गरेच्या माध्यमातून. तर क्षेत्ररक्षकांची साथ भेटत नाहीये. रनिंग कप मध्ये झेल घेण्यात गेलेलं तेवढं सोपं नसतं, मात्र झेलच्या रेंज मध्ये गेला होता आणि अशा प्रकारची झेल जर तुम्ही पकडाल तर मॅचवर मजबूत पकड निर्माण कराल. त्यासाठी कॅच पकडा आणि मॅचवर मजबूत पकड निर्माण करा. कॅच पकडा जिंका मॅच असं समीकरण आहे. मात्र इथे झेल सोडलाय त्यात मात्र भुगतान आपल्याला पाहायला मिळेल का. 11 धावा, धा पलकावर राखल्या जातात. 4 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही 2 बॉल शेष आहेत. नरेश गरेल आज त्याचा संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. काय जबरदस्त चांगली कामगिरी करतोय. सवाल शिंद ए संघ आपल्या पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. कारण एक डावखुऱ्याचा फलंदाज, एक उजव्याचा फलंदाज, चांगला कॉम्बिनेशन आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल केला जातोय. 3 षटकांची मॅच आपल्या पाहायला मिळते. अजूनही जवळपास 8 बॉल शेष आहेत. इथे देखील जवळपास ब्लॉकर मध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चांगल्या लेंथ मध्ये बॉल दिला होता, मात्र लाईन खराब आहे आणि या पंचाचा व्हाइट बॉलचा इशारा आलाय. एक अवंतर धावपेटली जाईल. एका अवंतर धावेने धावपलक 12 आकड्यावर जाऊन पोहोचले. 12 धावा म्हटलं की निश्चित आपल्या क्रिकेटच्या दुनियेमध्ये ज्यांनी 6 बॉल मध्ये 6 षटकार पेश केले युवराज सिंग आठवण होईल. पण क्रिकेट एक असा खेळ आहे मात्र कोणाची वेळ येत असते. तर यावेळी जर आपण बघितलं तर चांगला फटका ग्लासर गेला. गणेश आल्याबरोबर इथे चौकार पेश करतोय आणि या चौकाराने तब्बल 16 धावा धापलकावर लागल्या जाते. कारण ज्या प्रकारे क्रिकेटच्या दुनियेमध्ये कोणाचा वेल येत असतो जे आणि तोच क्रिकेटच्या दुनियेमध्ये पदार्पण करत असतात त्यांची वेल येत असते. तर कुणी कुणाची वेल आलेली असते, कुणी गाजवलेली असतो, तर कुणी वेल मात्र तो वेल येणारी असते. आणि
त्याच प्रकारे जर आपण बघितलं तर नरेश गोरील आज मात्र काही जबरदस्त गोलंदाजी देखील साकारली आणि हा बॉल जर बघितला कुठल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न देखील केलेला नाहीये आणि निश्चितच उजव्या स्टिकच्या बाहेरून एकदम परफेक्ट वाईड वर्कर लेंथ लाईन वरून हा बॉल निघून गेला होता. चौकार आलाय त्या चौकाराने तब्बल 16 धावा फक्त आणि फक्त धावपलकावर लागल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर काय चांगली गोलंदाजी फक्त आणि फक्त 6 धावा, त्यानंतर मात्र एक चौकार आला 10 धावा इथे मात्र खर्च केलेले आहेत तब्बल 16 धावा आणि एक पर्यंत बाद झालाय. या दुसऱ्या या तिसऱ्या षटकामध्ये मात्र कुठल्या गोलंदाजावर जबाबदारी दिली जाईल आणि कमीत कमी धावांवर मात्र थांबवण्यामध्ये यश येईल का. जर इथे जवळपास 13 ते 14 धावा जर येत आहेत तर देखील एक चांगली फायटिंग टोटल स्कोर मात्र स्कोर कार्ड वर लागेल. तो प्रयत्न तो प्रयास तो हट्ट इथे मात्र करावा लागेल गावदेवी वालशिंद संघाला. त्यामध्ये तिसरं षटक मार्गी लावलंय आणि गोलंदाज आकाश आकाशाने मागच्या मॅच मध्ये देखील एक तेवढी चांगली गोलंदाजी केली होती. समोर फलंदाज साईज जर आपण विचार केला जवळपास गणेशाच्या नजरा लागल्या असतील कारण तारणार मागच्या मॅच मध्ये बनला होता शिल्पकार ठरला होता. त्या मॅच मध्ये आपला संघ अडचणीमध्ये आहे आणि इथे देखील चांगली बॅटिंग मात्र करेल का कारण मागची मॅच होती भूतकाळ होता. आता तुम्हाला मात्र वर्तमान काळ गाजवावा लागेल. 17 धावा धापलकावर लागले जात आहे. पहिला बॉल तर इथे मात्र फेस केला एकच धावाली. आज मात्र साई थोडासा मागे प्रताप पाळ मिळते ज्यावेळी प्रॉपर कनेक्शन स्पीड वॉइस इथपर्यंत आलाय. हा बॉल निघून गेलाय मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी आउट ऑफ द पार्क षटकार. कारण आपला संघ अडचणीमध्ये संकटामध्ये संकटमोचक म्हणून पुढे येतोय. गणेश आणि काय जबरदस्त स्वीट वॉइस आला होता पॅट्स मधून बॉल देखील अतिशय वेगाने पुढे निघून गेला होता. काय जबरदस्त प्रॉपर कनेक्शन घडवलं होतं. घडवण्यासाठी तेवढंच मात्र टाइम मॅनेज करावा लागतो आणि फुटबॉलचा वापर करावा लागतो. ज्यावेळी बॉल जर आपण बघितला तर प्रेशर आपल्या पाळा मिळते कारण जर षटकाराला षटकार 24 धावा लागला 30 पेक्षा अधिक धावा जर धावपलकावर लागले जात आहे तर निश्चित डेंजरस झोन मध्ये धाव संख्या प्रवेश करेल. 30 धावांच्या आतमध्ये थांबवण्याचा निर्देश करेल याचा प्रयत्न असेल. मात्र षटकार लागल्यानंतर थोडीशी नाराजी आपल्याला पाहायला मिळते. ज्यामध्ये गेला ऑन साईड लाल चांगला फटका क्लान्स केलाय कॅप मध्ये कॅप तर शोधलाय. मात्र दुसरी धाव इथे कंप्लीट गेली आणि या दोन धावेने तब्बल स्कोर कार्ड 26 आकड्यावर जाऊन पोहोचले. कारण निश्चितच संघ अडचणीमध्ये होता 16 धावा लागले होते त्यानंतर आतापर्यंत 26 आकड्यावर जाऊन पोहोचले. अजून 3 बॉल शेष आहेत. ज्या फलंदाजाने मागच्या मॅच मध्ये 2 षटकार मारले होते त्या मॅच मध्ये देखील षटकार मारलाय तो गणेश अन स्ट्राईक वर आहे. काय जबरदस्त कामगिरी आतापर्यंत पाहावी लागेल गावदेवी वालशिंद संघ आज मात्र थांबायला तयार नाहीये. त्यामध्ये पुन्हा एकदा आकाश षटकार लागल्यानंतर कमबॅक तर केलंय. चुकी केली जात नाहीये आणि चांगला झेल पकडलाय. फुल टॉस बॉल होता निश्चित मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. फलंदाज बाद आकड्यावर दुसरा फलंदाज बाद झालाय. फुल टॉस बॉल होता टायमिंग करू शकला नव्हता. फलंदाज गणेश आणि मिस टाइम स्ट्रोक आता पाहायला मिळाला आणि जवळपास
आपण बघितला तर बॅकवर्ड शॉर्ट लेग क्रीजर मध्ये तेवढाच एक चांगला झेल पकडला आणि दुसरा फलंदाज इथे बाद झालाय. गरज लागली होती अर्धस्पट भावाले टीमला. अजूनही दोन बॉल शेष आहेत. सर एकंदरीत आपण जर बघितला सर दोन बॉल अजूनही इथे शेष आहेत. डेफिनेटली कशा प्रकारे इथे मात्र जावेल देखील साई बॅटची इनसाइड एज लागले जातोय. बॅट आणि बॉल मध्ये क्रश झालंय आणि त्या ठिकाणी पंचाने बाद घोषित केली. जस्ट बॅक टू बॅक दुसरा धक्का. साई इज आउट. सर एकंदरीत जर आपण बघितला तर काही जबरदस्त गोलंदाजी आपल्या पाहायला मिळाले आकाशच्या माध्यमातून. कारण याच्या अगोदर एक षटकार लागला होता त्यानंतर कमबॅक केलं. कंट्रोलफुल डिलिव्हरी पाहायला मिळाली. चांगल्या स्पॉटवर चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळते आणि या शेवटचा बॉल असेल. आणि या शेवटच्या बॉलवर जर डॉट स्वरूपामध्ये बॉल जर निघून जातोय तर निश्चितच थांबवण्यामध्ये येशील 26 आकड्यावर. आणि जर एखादा मोठा फटका जर शेवटच्या बॉलवर जर येतोय तर मित्र म्हणेन निश्चितच थोडासा मागे पडला जाईल. गावदेव वालशिंदे हे संघ दोन्ही संघाच्या बाजूने महत्वाचा बॉल असणार आहे. धावा घेण्याचा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर असणार आहे. शेवटचा बॉल आहे. तेजा आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये 0 धावसंख्येवर डगपला गेला होता. ज्यावेळी शेवटचा बॉल आहे चान्स भेटली संधी भेटली संधीचं सोनं करेल का. शेवटचा बॉल आहे आणि हा बॉल जर आपण बघितला नो बॉलचा इशारा. यस या पुढील बॉल फ्री उघड्या डोळे बघाने आणि फ्री बॉल असणार आहे. फुल परमिशन असणार आहे. अशी रक्षणाच्या मागे नितेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि पंचांनी बरोबर बारकाने लक्ष वेधलं आणि नो बॉलचा इशारा दिलाय. काय बात आहे. कारण फ्री देखील असणार आहे. तब्बल 10 जर आपण जर बघितलं धाबलकावर 27 धावा धाबलकावर. फ्री बॉल जबरदस्त निर्धाव बॉल हाताला जाते. 27 धावा 28 धावांचं समीकरण इक्विशन समोर ठेवले. अर्धस्फुट भावाले संघाच्या बाजूने. तर पुढील दोन संघांना आवाज येतोय. आपण टॉसडी या जंडी इंटर स्प्राइजेस पुंडा संघ आणि विपक्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. रोहन एस्पोर्ट्स ब्राह्मणबाडा संघाचा संघ आपण या टॉसडी आपल्या टॉस बॉक्स मध्ये आपण सज्ज राहायचं आहे. तर चला या आपण टॉस साठी रवन एस्पोर्ट्स ब्राह्मणबाडा संघाचा कॅप्टन आपण या आपल्या टॉस बॉक्स मध्ये आपण सज्ज राहायचं आहे. आणि त्याचबरोबर एनडी एंटरप्राइजेस पुंडास संघाचा कॅप्टन आपण या आपण टॉस बॉक्स मध्ये संदीप आपण यायचं आहे. आणि त्याचबरोबर रोहन एस्पोर्ट्स ब्राह्मणबाडा संघाचा कॅप्टन आपण या. कारण ज्यावेळी एक डाव संपला जातोय त्यावेळी निश्चित आपण थोडासा वेळ आपल्या एक
मधल्या इनिंग मध्ये आपल्याला भेटतोय त्यामध्ये आपण टॉस करतोय आणि त्यासाठी प्लीज कोऑपरेट करा. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण करणार आहोत. सन्मान गुरुणाची पागी तदन विनंती असेल आपल्या शुभस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करायचा आहे. दोन संघांमध्ये दोन संघ जर आपण बघितले तर एनडी इंटर प्राइजेस पुंडास आणि रोहन स्पोर्ट्स ब्राह्मणपाडा. तर यास नाणेफेकीचा कॉल देखील लागलेला की पुंडास संघाच्या बाजूने संदीप काय निर्णय असेल. तर निश्चित बऱ्याचशा दिवसापासून तुमचा संघ देखील स्ट्रगल करतोय. आज मला देखील अपेक्षा आहे की निश्चित एक चांगला खेळ इथे मात्र तुमच्याकडे अपेक्षा आहे. तर समोरच्या संघ बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले. समोरचा संघ देखील चांगला संघ आहे. संकल्प स्पोर्ट्स मोरे ए संघाला देखील त्यांनी पराभूत केले. चॅम्पियन संघ ठरला होता त्या संघाला पराभूत केले. त्यांचा कॉन्फिडन्स देखील वाढलेला असेल. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा आपला प्रयत्न असेल. 35 धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. तर निश्चित चार षटकांची मॅच असेल आणि या चार षटकांमध्ये 35 धावांवर थांबवण्यासाठी आज तुमचा जो संघ पॅक आहे आदित्य आणि सुमित दोन्ही खेळाडू आज ऍक्शन मध्ये आहेत का. हो आहेत. तर निश्चित तुझ्या संघाला देखील बेस्ट ऑफ लक. आपल्याकडे वेलकम आहे. त्याचबरोबर लकी बॅटिंग साठी इन्व्हाइट केलेले आहे. किती धावांपर्यंत आणण्याचा आपला प्रयत्न असेल. 40 ते 45 धावा करण्याचा प्रयत्न असेल. तर निश्चित आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. दुसऱ्या इनिंगला देखील सुरुवात झालेली आहे. बेस्ट ऑफ लक. नाणेफेकीचा कॉल लागलाय. एनडी एंटरप्राइज पुंडा संघाच्या बाजूने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग साठी इन्व्हाइट केलेला आहे रोहन स्पोर्ट्स ब्राह्मणपाडा संघाला. लगेच जाऊया आपल्या कॉमेंट्री बॉक्स कडे. ओव्हर टू मुकेश जाधव सर. धन्यवाद. तर पण एकदा दुपारच्या सत्रामध्ये व्यासपीठ उपस्थित सर्व सन्मान पाहुण्यांचा मायबाबा क्रीडा रसिकांचा खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो. आई गावदेवी चषक 2021 मध्ये अप्रतिम चेंडूची हाताळणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर धावपळकर आपण नजर टाकूया. तर निश्चितच धावा जर पाहिल्या तर आतापर्यंत 5 धावा या ठिकाणी धावपळकर लागल्या जातात. टार्गेट पाहिला तर मला वाटतं 28 धावांचा टार्गेट आपण पाहतोय. 3 षटकामध्ये जवळजवळ 9.33 सरासरी धावा करणे गरजेचे असणार आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय या ठिकाणी फलंदाज कृष्णा आणि जितीन आपण पाहतोय. गोलंदाज विनोद पुन्हा एकदा. हो चांगलं कट केलं जातंय. यास पॉइंटच्या वरून या ठिकाणी कव्हर पॉइंटच्या वरून चेंडूच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी आहे. प्रथम मला वाटतं दोन धावा या ठिकाणी काढल्या जात आहेत. एकत्रित धावा पाहिल्या तर 7 या अंकेवर धावा निश्चितच धावपळकर लागल्या जात आहेत. आणि पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. खूप छान या ठिकाणी फलंदाजी केली फलंदाज गणेशने. एक षटकार आणि चौकारच्या माध्यमातून 12 धावाचं योगदान दिलं आपल्या फलंदाजीमध्ये. त्याच्यानंतर साईने देखील अप्रतिम कामगिरी केली. चांगली फलंदाजी केली परंतु दीपकला फारसं काही करता आलं नाही. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज विनोद. स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय फलंदाज जितीन शोले. वन्स अगेन राईट टू आउट विकेट. हो कटकण्याचा प्रयत्न केला जातो. या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि क्रिकेटमध्ये चुकीला नाही चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत दणदणीत चौकार जाऊया गोड गाण्यासाठी. या साठी रोहित धन्यवाद. डीजे रोहित अतिशय मधुर संगीत आपण ऐकतोय. डीजे रोहित याच्या माध्यमातून अप्रतिम हे सॉंग आपण पाहतोय. तर काय जबरदस्त कट केलं फलंदाज जितेने. 4 धावा प्राप्त केल्या. पुन्हा एकदा
हो पण एकदा अप्रतिम चेंडू जबरदस्त चांगला चेंडू होता, चांगली लेंथ होती, चांगली लाईन देखली होती, डिफेन्स केलं आणि डिफेन्स करण्याबरोबर एक धाव देखील या ठिकाणी मिळत जाते. एका धावने संघाची धावसंख्या निश्चित जर पाहिली जाऊन पोहोचते जवळजवळ 12 अंकेवर. चांगली सुरुवात मित्र मंडळ बिनबाद 12. तर पहिला षटक संपला जात आहे, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकारावर धावा लागल्या जातात 12. अप्रतिम कामगिरी या ठिकाणी, अप्रतिम परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत जाते. जिंकण्यासाठी 28 धावांचं लक्ष असताना हे आपण धावफलक पाहतोय. थोडासा महागडा पडला गोलंदाज विनोद. तर या ठिकाणी 12 चेंडू आणि किती धावांची गरज असणार, तर मला वाटतं 16 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज असणार आहे. क्षेत्रक्षण थोडस नक्कीच फैलावलं जाणार आहे, कारण पॉवर प्लेचा षटक हे संपलं जात आहे. आपण पाहतोय निश्चितच गावदेवी चषक 2021 पाहतोय, स्पर्धेचा पहिला दिवस पाहतोय आणि छान या ठिकाणी आयोजन नियोजन आपण पाहतोय. अप्रतिम कामगिरी देखील आपण पाहतोय या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये दोन फलंदाजाच्या माध्यमातून. स्ट्राईकला मात्र पुन्हा एकदा फलंदाज पाहतोय या जितेन. नवीन गोलंदाज रोहित ला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. हो ब्लॉक हॉल डिलिव्हरी या सेस्टा उद्धवस केले जातात. पहिला धक्का मिळाल जातोय अर्धास्फोट भावाले या संघाला जितेन अश्वलेच्या आरोपाने. यास अल्टीजे तर पहिला धक्का मिळाला जातो या फलंदाज जितेनच्या रूपानं. निश्चितच जवळजवळ 7 धाव्याचं योगदान आपल्या संघासाठी देतोय. बॉल फेस केले एकंदरीत निश्चितच जर आपण बॉल पाहिले तर जवळजवळ 4 चेंडू फेस केले आणि 4 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान आपल्या संघासाठी निश्चितच देतोय फलंदाज जितेन. नवीन फलंदाज आपण पाहतोय फलंदाज विकास गवारी. मागच्या मॅचमध्ये मला वाटतं चांगलं अप्रतिम षटक हाताला होतं, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील हा ठरला होता गोलंदाज. मात्र आता फलंदाजसाठी ते वॉच अगेन रोहित नेक्स्ट डिलिव्हरी ऑर दिस टाइम शॉर्ट फील्ड डिलिव्हरी. यस बॉल गोज टू द लॉन्ग ऑन रीझन देयर इज अ फील्डर्स गेटिंग ओनली सिंगल रन्स ऑन द शॉर्ट ऑफ विकास गवारी. ओपन हिज अ पर्सनल अकाउंट विथ दिस 1 रन्स आणि एकंदरीत 13 धावा एका गडीच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर लागल्या जातात. दुपारचा 17 पाहतोय आणि जर तापमान पाहिला तर निश्चितच अशा थोडाफार गारवा निश्चितच हवेमध्ये दिसून येते किंवा वातावरणामध्ये हवा तेवढा तापमान दिसून येत नाही. कारण जर म्हटलं नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी म्हटलं तर थंडीचं हे दिवस समजले जातात किंवा हिवाळा समजला जात आहे आणि मात्र हवी तेवढी थंडी काही अजूनपर्यंत ही पडलेली नाही आहे. अप्रतिम चेंडू बाउन्स देखील दिला होता, अप्रतिम उसली देखील मिळाली होती. अकरा तो लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजामार्फत, परंतु शरीराचा वेध घेतला आणि पूर्णपणे या ठिकाणी कृष्णा बीट धावा आणि मात्र 22 रूपाने एक धाव त्या ठिकाणी मिळत जाते. धावा 14 या अंकेवर पोहोचताना दिसून येते. अप्रतिम हे आपण भव्य दिव्य असे आयोजन पाहतोय गावदेवी वाल्शिंद संघाच्या माध्यमातून. चांगला फील केला जाते, शॉर्ट फील डिलिव्हरी होती, मिड विकेट रिटर्न मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. यस धाव पूर्ण होईल का, तर यस धाव कम्प्लीट केली जाते, परिपूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट ह्या वेळी आपल्या पाहायला मिळाली. विकास आणि कृष्णा या दोन फलंदाजा मार्फत आणि 16 धावा लागल्या जात आहेत. आणखी जर सामना जिंकण्यासाठी जवळजवळ 11 धावांची गरज असणार, उर्वरित 8 चेंडू मध्ये 11 धावांची गरज असणार आहे. बॅलन्सिंग सामना आपण पाहतोय, माफ करा 12 धावांची गरज असणार आहे. तर खराब चेंडूचा इशारा अंपायर आहे प्रदीप भंडारच्या माध्यमातून निश्चितच आमच्या गुणलेखा कपर्यात आला जातोय. 17 धावा निश्चितच आपण पाहतो, आता मात्र 11 धावांची गरज असणार.
आता चेंडू मध्ये यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी, पुन्हा एकदा मिड विकेट डिझर मध्ये यावेळी चुकी केली जाते आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये. खणखणीत दणदणीत चौकार जाऊया गोडगणेसाठी. पुन्हा एकदा डी झिरो ही ता धन्यवाद डीजे अप्रतिम संगीत आयुक्त आहे. चांगलं सेलिब्रेशन साठी हे गीत मात्र अनुकूल होतं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि सेलिब्रेशन तर झालंय आणि चौकार देखील या ठिकाणी मिळाला जातोय. आणि चार धावसंघाची धावसंख्या पाहिली तर 21 अंकर पोहोचली जाते. सात धावेची गरज असणार आहे. सात चेंडू आणि सात धावेची गरज. चांगली गोलंदाजी करावी लागणार रोहित तेलीवरे या गोलंदाजाला. चांगला फटका होता या ठिकाणी फलंदाजा विकास गवार याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा राईट मोठे विकेट लास्ट डिलिव्हरी. ओ दिस टाइम यस हवाई सफर केला जाते. यस हवेमध्ये चेंडू खूप उंच गगनबिंदी फटका. चेंडू जाणार सीमे रेषेच्या पलीकडे षटकार. धन्यवाद डीजे. तर अशा प्रकारे मला वाटतं एका धावेची गरज असणार आहे. फक्त सामना इज अ लेबल. सामना बरोबर झालेला आहे, माफ करा रन्स या समान झालेले आहेत आणि एका धावेची गरज असणार आहे. काय जबरदस्त फटका फलंदाज विकास गवऱ्याच्या माध्यमातून. जबरदस्त टायमिंग साधली होती. चांगला संपर्क देखील झाला होता. बॅट आणि चेंडूचा चर्चा खूप झाली आणि चर्चेचे रूपांतर मोठ्या फटक्यामध्ये झालं आणि चेंडूला जंगलाचा रस्ता दाखवला. स्पेअरलेगच्या वरून हा फटका गगन भेदी आपल्या पाहायला मिळाला विकास गवरच्या बॅट्स मधून. आणि निश्चितच एका धावीची गरज असणार आहे. आतापर्यंत विकास जर पाहिला तर एकंदरीत चार बॉल मध्ये 13 धावांवर आता खेळताना दिसून येते. क्या बात आहे. थोडस आक्रमक क्षेत्ररक्षण लावलं जाते. जितू बागीला काहीतरी करावं लागणार आहे. परत एकदा पाऊस झाला तर कॅन्सल होतील स्पर्धा असं काही.